झालंय झालंय समजला. सरक बाजूला तू बाजूला हात काढ माझ्या खांद्यावरून. हात नाही ठेवायचं, लाडबुडी लावायची नाही मला. सरक बाजूला चल. नमस्कार मित्रांनो, विनायक वाकचडे युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज काय झालंय मला काहीच माहिती नाही. मी घरी आल्यानंतर बघतोय तर काय मम्मी एकटी स्वयंपाक करते. आता हे मम्मीलाच विचारावं लागेल मला. आणि भूमी आणि ऋतू खाली बसलेलं आहे, हे काय कारण, हे कशाबद्दल आहे, याचा एकही शब्द मला कसलंच काय माहिती नाही आहे. पण मी आता मम्मीला विचारतोय, मम्मीला कधीपासून विचारतोय तरी पण मम्मीने सांगितलं नाही मला. म्हटलं आता व्हिडिओ चालू केल्यावर ते सांगेन मम्मी. पण आता बघूया काय होतंय काय नाही. काय मम्मी काय झालंय? आता काय करणार, त्यांना सांगितलं कांदे कापून द्या. ते एक पण जण ऐकल ना, किती वाजले, कधी स्वयंपाक करणार मी. मला मच्छी तळायची, चिकन बनवायचं, हा समजत नाही का त्यांना? किती वेळा सांगायचं मी सांग बरं, तूच सांग मला. तुम्ही कवाचे बाहेर गेले तुम्हाला कळत नाही का? मकर भांडणं झाले आमचे दो तिघींचे. आज मी तर अजिबात बोलणार नाही त्यांच्या संग. समजलं तुला? एवढं सगळं मटेरियल मी तयार करायचं, हे सगळं करायचं का? काय कामाला हे आहे का अशा गोष्टी? सांग बरं तू. तुला काय बोलायचं? मी काय बोलणार सांग. तू काही लोक बोल. मी काय बोलणार आता? मी माझं आता तुम्ही सांगा मित्रांनो. आता मी इथे घरात नव्हतो, मला कोणाचं काय झालंय काय नाही काहीच माहिती नाहीये. आता मी कसं काय सांगू शकतो? तू काय सांगू नको, तू काय बोलू नको. मला तू चिडून काहीच उपयोग नाही मम्मी, मला माहिती नाही. तू काय सांगू नको, नाटके करू नाही सगळे तुम्ही. नाटके नाही करत. हसली कस काय तू? तू हसली कस काय? तू नाटके करू राहिली. बाई तुम्हाला काय करायचं ते करा. तुमच्या तिघींचा प्लॅन आहे? हा तिघींचा बिघींचा नाही, जसं पिक्चर होणार तसं झोपलेलेच आहे. समजला का? आम्ही पिक्चरला गेलो तर बरोबर आहे, पण पिक्चर वरून आल्यानंतर मी तर बाहेर गेलो. माझं काम चालू होतं गाडीचं, तर मी बाहेर गेलो. आणि बाकीचं भरपूर काही लसूण सोलायचं आहे, कांदे सोलायचे आहे, भरपूर सारे काम आहे. बरोबर की नाही? हा. आणि हसल्यावरही घेता माझं हसल्यावर. तू हसली, तू हसली म्हणून म्हटलं. तू हसली का? मित्रांनो तुम्ही बघितलं का नाही मम्मी हसली का नाही, हे कमेंट करून सांगा. मम्मी हसली कारण की माझी सवय आहे, दुःख असलं तरी हसून जिरवायचं, ही माझी सवय आहे. तर त्याच्यामुळं काय, सुख असलं तरी हसून राहायचं. हा, दुःख असलं तरी हसून जिरवायचं, सुख असलं तरी हसायचं. अगं बाई बनवलं तू बनवणार ते ना मग मी कळत नाही का तुला? दिवसांत तुझे हातचं खायचे वाटत आम्हाला. आता बनव तू मस्त चिकन विकन. काय म्हणतो चिकन मध्ये बटाटे टाक. दिवसानंतर म्हणजे मी तर बनवणारच आहे. बटाटे 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 बिटाटे टाकत नाही मी कधी चिकन मध्ये. आणि बघू शकते मच्छी पण आणलेली आज मी. हा, या ठिकाणी मच्छी बघा मस्त एकदम फ्राय चालू दिसतोय का नाही काय माहिती नाही. ग्रो प्रो मध्ये मच्छी मी खाणार आहे. सगळ्या मच्छी तू खावर. हा मग चांगलं तळ बरं का मला खायची. बघा तुम्ही काय म्हणतो तो. बाकीच्यांनी काय खायचं? आय लव चिकन मटन मच्छी. मच्छीला पण बरस भाव आहे. काय झालंय तुमचं? नाही ना मग कर सांग. हसले तू? झालंय झालंय समजला. हा सरक बाजूला तू बाजूला हात काढ माझ्या खांद्यावरून. हात नाही ठेवायचं, लाडबुडी लावायची नाही मला. सरक बाजूला चल. हसू राहिली तू? मी आताच सांगितलं पब्लिकला का माझं दुःख म्हणजे माझं हसू. एवढं लक्षात ठेवायचं. माझं दुःख म्हणजे माझं हसू. रडून दाखवून मग रडून दाखवून हसली. मला रडायला येत नाही, मन रडत माझं. आणि जेव्हा रडायला आलं तर मी कुणाला ऐकत नाही. सकाळी माहितीये ना तुम्हाला माझ्या घरामध्ये काय झालं होतं. तर एवढं असं टेन्शन होत, पण मी घेतलं का ते टेन्शन? काय पटत नाही मला मम्मीचं. सकाळी ते झालं तू ते बोल राहिली फुटलेलं. हा काही तेव्हा कशा माझ्या दोन्ही सुना होते की नाही. हा मम्मी काय झालं, हा मम्मी काय झालं विचार. आता कोणी मला विचार आलं का मम्मी तुम्ही काय करता काय नाही करता? सरक ना मला तेल घ्यायचंय. तू बाजूला होय ना सरक ना. असं नाही बोलू तो बोलू. आता काय असं नको बोलू. बोलतो तुम्हाला ढापणे बोलतो चष्मे बोलतो आणि मी लोध्या बोललो. काय झालं? काहीच नाही काहीच नाही. तू काय पण बोलू शकतो. तू बोलता बडा भाई. मित्रांनो आता या ठिकाणी मला नाही वाटत मम्मीचं भूमीचं ऋतूचं किंवा कोणाचं काय झालेलं आहे. हे सगळे ऍक्टिंग करून राहिले आणि येड्यात काढून राहिले. मला मला तर हेच वाटतंय येड्यात बिड्यात काय काढलं नाही. मी कशाला येड्यात काढू कोणाला? या ठिकाणी राजूमामा बसलेले आहेत. राजूमामा आज बघा तुम्हाला कसे दिसते. राजूमामाला विचार झाला का नाही भांडणं? झाले 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 काही.
हे बघा या गोप्रोची काही सेटिंग आपल्याला माहिती नाही, हे बंद झालं होतं म्हणून आता परत चालू केलं नाही. अशी मच्छी खायची घरी चटक पटक वा 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 वा. माझ्या रेसिपी चॅनलवर अजून मला टायमिंग भेटला नाहीये तर मी सगळ्यांना माझ्यापासून मनापासून सगळ्यांना सॉरी बोलते. तर मी अख्खा एक महिना झालाय मम्मीच्या पण अकाउंटला व्हिडिओ नाहीये, आमच्या कोणाच्याच अकाउंट वरती व्हिडिओ येत नाहीये. विनूची तब्येत खराब होती तसं आमचं घर म्हणजे एकदम शांत होतं, तर आता माझा विनू चांगला झालेला आहे तर मला खूप आनंद झालेला आहे या गोष्टीचा. व्हिडिओ दिसतील तुम्हाला, व्हिडिओ काढायचे असतात त्यांना खूप सारे काम राहतात त्याच्यामुळं काही जमलं नाही, तर नेक्स्ट टाइम मी नक्की काढून टाकेन तुम्हाला माझ्या मिस सुवर्ण रेसिपी चॅनल वरती. तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार आहे लवकरच. सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी. तर चला या सगळ्यांनी मच्छी खाई आणि भरपूर दिवसानंतर मच्छी बनवली घरात. भरपूर दिवसानंतर म्हणजे चिकन पण उकडून ठेवलेलं आहे. 3-1 महिने झालेले आहे मी मच्छी बनवली नव्हती आणि श्रावण महिना चालू झाला तेव्हापासून आपण काही चिकन वगैरे काही खाल्लं नाही घरामध्ये. तर आता मी पहिल्यांदा पोरांना चिकन खाऊ घालते. त्यात पण माझा आदित्य फिरायला गेलेला आहे, आम्ही एवढे सगळेजण आहे या ठिकाणी. चल गुड, मी खरं सांगते तुला, कळलं का? खरं सांगते तुला, खरं सांगते हसू राहिली, खरं सांगू राहिली म्हणे. मग भांडण नसते झाले तर त्या पुरी आले असते की नाही असं कर ना. सांग बर ऋतू, तू सांग बर आले असते का नाही. तिथं ओ नाही घेत ना, ऊ नाही घेत. झालं होत असत, प्रत्येकाच्या घरात होतच असत. मी ठरलं का लावून तुला भांडले का नाही ना. हे बाबा असं काय झालं तर बाबा तुझी बायको बोलत नाही, माझी बायको बोलत नाही. हा तुझी बायको आता आवाज आला बोलेट करून ठेव. काय माहिती काय हो, त्यांना विचारतो मी काय झालंय. त्यांना विचारल्याशिवाय काय वर दिसणार नाही, दिसतं सगळं. मित्रांनो थांबा, मी आता खाली उतरतोय, तुम्हाला हे दिसतं का नाही माहिती नाही मला. मी ऋतुला आणि भूमीला विचारतो काय झालं यांचं नेमकी, यांचे काय गॉट टू अटेन, कशामुळे भांडणं झाले हे सगळे. हे बघा हे दोघी इथेच बसले. काय झालं तुमचं? काय काय नाही. तू ठरून प्रँक करून राहिली, ती मम्मी हसू राहिली. प्रँक नाही करतोय मम्मी, हसू राहिली पण आम्ही हसतोय का? प्रँक प्रत्येक वेळेस प्रँकच वाटतो व्हिडिओ काढतोय म्हटल्यावर. आता खरं सांग, खरं बोलू राहिलो तर काय झालं? काय झालं नाही बोलायचं, काय सांगू तुम्हाला? मला ऐकायचं काय नाही सांगायचं, मला नाही ऐकायचं. पण या दोघी इथं बसले, कोणीच कारण सांगत नाहीये. आता या दोघी इथं बसले, मम्मी वरती काम करती, काय गॉटमॅटे मला काहीच माहिती नाही. ठरवलंच की तुम्ही? हा मम्मींशी पण नाही बोलणार आहे आम्ही, कोणालाच काय नाही सांगायचं, कशाला सांगायचं. मला तर मला काही खरं वाटत नाही बाबा, मला थरकप व्हायला लागलं. वरती पण चाललं परत. काय झालं तुमचं? अरे तुम्हाला विचारतोय यांच्यासोबत बोलून काहीच उपयोग नाही मित्रांनो. जाऊ द्या मारू द्या, यांना विचारतोय तर हे बोलत नाही, मग परत मग माझी चुकी दिसती दरवेळेस. परत मग नको आपले पण माझे पण भांडणं होतील. जाऊ द्या मारू द्या, ते काय सांगत नाही मम्मी. तू सांगते का नाही? काय ते काही सांगू नाही राहिले, काय झालं काय नाही. बघितलं राहिला मसाला तर या ठिकाणी मित्रांनो कवाचा फ्लॅट चालू आहे. मगाशी पण लाईट गेलती, तेव्हापासून मम्मीचा फ्लॅट चालू आहे. जाऊ द्या, आता मला काही माहिती नाही. तुम्हाला अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करायचं अजिबात विसरू नका. लय ठसका झाला मी, काय म्हणते मच्छीमुळं घरात. चला मग बाय बाय. आता कसा बाय करू, यो गोप्रो हात दे. बाय बाय. थांब दिसत नाही, आता कर बाय बाय. काय झालं सांगून टाक तेवढं. बाय बाय. काय झालं सांग, खरं की खोटे? तू हसली होती सांग. खोटे मग मला माहिती होत, त्या पण त्यांना पण हसू आलं गेलं गेलं. मित्रांनो यांनी मला होती प्रँक करायचा विचार केला पण मी प्रँक होऊन नाही दिला. चला तर मग बाय बाय, भेटूया उद्याच्या व्हिडिओत.